ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अफगाण लष्कर आणि तालिबान यांच्यात चकमकी सुरू असतानाच आज कंदहार मधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला। विमानतळ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे। अमेरिकन लष्करानं परतीचे रस्ते धरल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान संकट उभे राहिले आहे। जम्मू काश्मीरातील दगडफेक करणाऱ्यांवर सीआयडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। दगडफेकीसारख्या घटनांमध्ये सामील तरुणांना सरकारी नोकरी मिळणार नाही, तसेच त्यांचे पासपोर्ट व्हेरिफिकेशन देखील होणार नाही। काश्मीर सीआयडीनं यासंबंधी एक सर्क्युलर जारी केले आहे। राजभवन हे भाजपा कार्यालय आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी भाजपचे कार्यकर्ते झालेत, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला आहे। आमदार प्रसाद लाड यांच्या शिवसेना भवन फोडण्याच्या वक्तव्यावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण चांगलंच तापलं आहे। त्यांनी केलेल्या या विधानावर शिवसेनेचे कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री यामुळे संतप्त झाले असून आपला संताप व्यक्त करत आहेत। यातच संजय राऊतांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे। केंद्र सरकार पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे, त्यामुळे बांधकाम विषयक साहित्याची मागणी आगामी काळात वाढेल, असे जेसीबी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक शेट्टी यांनी सांगितले आहे। मुंबईतील गणेश भक्तांच्या विनंतीवरून यावर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे। हा गणेशोत्सव राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच साजरा केला जाईल, असेही मंडळाने जाहीर केले आहे। यावेळी लालबागच्या राजाची मूर्ती केवळ 4 फुटांचीच असणार आहे। तंत्रज्ञानातील महत्वाची क्रांती मानले जाणारे ड्रोन तंत्रज्ञान आता विद्यार्थ्यांना अभ्यासात येणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच याबाबतचे पदवी तसेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होत आहे। नाशिक येथील रेल्वे मालधक्क्यावरून जुलैच्या 1 महिन्यात देशातील विविध राज्यात रेल्वेच्या 29 NMG रॅकद्वारे तब्बल 29 चारचाकी गाड्या पाठवून देशात नाशिक रोड रेल्वे मालधक्क्याने विक्रम प्रस्थापित केला आहे। या वाहतुकीतून रेल्वेला तब्बल 4.25 कोटी रुपयांचा व्यवसाय मिळाला आहे। पूरबाधित नागरिकांचं नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणं आवश्यक आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधितांच्या पुनर्वसनाची सुरुवात भेंडवडे गावापासून करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली आहे। देशात आतापर्यंत 3,16,55,824 कोरोनाबाधित असून 4,10,952 ऍक्टिव्ह केसेस तर 4,24,351 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। राज्यात आतापर्यंत 63,03,715 कोरोनाबाधित असून 80,138 ऍक्टिव्ह केसेस तर 1,32,791 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। कर्नाटक दूध संघ आणि विजयपूर बागलकोट दूध संघातर्फे नंदिनी नावाचे दूध आणि या दुधापासून तयार केलेले पदार्थ आता नागपूरकरांना उपलब्ध होणार आहे। भारतातील दुसरा सर्वात मोठा को ऑपरेटिव्ह नंदिनी मिल्क ब्रँडचा शुभारंभ आज रविवारी माजी मुख्यमंत्री तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हॉटेल रॅडिसन ब्ल्यू येथे पार पडला। महाराष्ट्र मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेले रावणवाडी पोलीस स्टेशनला रिक्त पदांचा वाणवा निर्माण झाला। तब्बल 70 गावांची जबाबदारी 3 अधिकारी आणि 55 पोलीस कर्मचारी सांभाळत आहेत, त्यामुळे कामाचा ताण वाढला आहे। वर्धा जिल्ह्यातील कारंजा शहरातील नागरिकांना ऐन पावसाळ्याच्या दिवसात नळ योजनेद्वारे पिण्याच्या गढूळ पाण्याचा पुरवठा केला जात आहे। नळ योजनेच्या पाणी पुरवठा योजनेची जलशुद्धीकरण यंत्रणा सदोष असल्यानं शहरातील नागरिकांच्या आरोग्यासोबत जीवघेणा खेळ सुरू असून शहरात डायरिया सदृश्य आरोग्य समस्या डोकेवर काढत आहे। बडनेऱ्याचे अपक्ष उमेदवार रवी राणा यांनी आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली। विदर्भात अतिपावसाने प्रचंड नुकसान होऊनही ठाकरे यांनी दखल घेतली नाही, ते जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच महाराष्ट्राचा वाईट दिवस सुरू झाल्याचा आरोपही राणा यांनी केला। गेल्या काही दिवसांपासून राणा दाम्पत्य सातत्यानं महाआघाडी सरकार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका करीत आहे, या कारणाने शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे। वाशिम तालुक्यातील केकत उमरा येथील शिवारातील दत्ता सोनाजी पायघन या शेतकऱ्याच्या शेतात तुषार सिंचन सेटला अज्ञात माती फिरून ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावून दिली। या तुषार सिंचनाचे 55 पाईप 22 तोट्या जळून खाक झाल्याने 70,000 ते 75,000 रुपयांचं नुकसान झालंय। अशा सामाजिक विकृतीचा शोध लावण्याचं आवाहन वाशिम ग्रामीण पोलिसांसमोर आहे। शालेय पोषण आहारात प्लास्टिकचे तांदूळ आढळून आल्याचा प्रकार एका विद्यार्थ्याच्या मातेच्या निदर्शनास आला। शालेय पोषण आहारात भेसळ करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी आपण जिल्हा परिषदेत आवाज उठवणार असल्याचं जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धणगे यांनी सांगितले।
हिंगोली शहरातील लाला लजपतराय नगरमध्ये रात्रीच्या सुमारास कोबरा जातीचा साप आढळून आल्याने नगरीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. सर्पमित्र मुरलीमामा कल्याणकर यांनी कोबरा जातीच्या सापाला पकडून वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या सहाय्याने जंगलात सोडून देण्यात आले. दोन तीन गावांचे शिवार, रस्त्यासाठी वेळोवेळी होणारी मागणी, त्यासाठी सततचे आंदोलने, उपोषणे, मात्र तरीही रस्त्याचे काम मार्गी लागत नव्हते. मात्र उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी आणि तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी रस्ता निर्माण होण्याच्या मार्गात अडथळा ठरणारा वाद संपुष्टात आणला आणि आज उदगीर तालुक्यातील गायमाळा तांडा ते रामघाट तांडा रस्त्याचा मार्ग तब्बल 74 वर्षांनी मोकळा झाला असल्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील पारवा गेट परिसरात राहणाऱ्या एका 65 वर्षीय महिलेच्या घरावरील पत्रे आणि इतर संसारोपयोगी साहित्य चोरून नेल्याप्रकरणी आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनवरी शेख मंसूर यांनी तक्रार दिली आहे. धुळे शहरातील अवधान शिवारात 6 एकर जागेवर बौद्ध विहार उभारण्याचा प्रस्ताव मंजूर झालाय. राज्य सरकारने बौद्ध विहाराच्या कामासाठी 5 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असल्याची माहिती आमदार फारुख शाह यांनी दिली आहे. रिचा चड्ढाने शिल्पा शेट्टीला पाठिंबा देत म्हटलंय, पुरुषांची चूक असली तरी त्याच्या चुकीसाठी त्याच्या आयुष्यात असलेल्या महिलेला दोषी ठरवलं जाते, हा जणू आपला राष्ट्रीय खेळ बनला आहे, असे ट्विट तिने केले. तूर्तास तिच्या या ट्विटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. शाहरुख खान सध्या पठाण या आगामी सिनेमाच्या कामामध्ये व्यस्त आहेत. यामध्ये शाहरुख बरोबर असलेल्या दीपिकाने काही दिवसांपूर्वी शूटिंग सुरू केलं आहे. या रोलसाठी दीपिका कठोर मेहनत घेत आहे. भारतीय बॉक्सर सतीश कुमारला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्याचे ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे स्वप्न अधुरे राहिले. मात्र दुखापत असतानाही जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या बाखोदीर जोलोलोआला सतीशने चांगलीच लढत दिली. यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये UAE आणि ओमानमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठा बदल झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा निवड समितीचा अध्यक्ष बदलला आहे. आता ट्रेव्हर होन्स ऐवजी जॉर्ज बेली ऑस्ट्रेलियन संघ निवडण्यासाठी निवड समितीचा अध्यक्ष असणार आहे. आता हवामान वृत्त. राज्यातील आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता पुणे हवामान खात्यानं वर्तवली आहे. आजचे देशोन्नती इव्हिनिंग न्यूज बुलेटिन इथे संपले. तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत रहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमी मागील सत्य जाण्याचा आपला अधिकार आहे. त्यासाठी देशोन्नती इव्हिनिंग बुलेटिन लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.